नमस्कार, आज आपण औरंगाबाद जिल्ह्यामधलं फुलंब्री तालुका आणि फुलंब्री तालुक्यामध्ये खामगाव या खामगाव गावात आलो आणि खामगाव गावात आल्यामुळे जे आमचे जुने लाभार्थी शून्य मशागत तंत्रज्ञान नानासाहेब कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शून्य मशागत तंत्रज्ञान आणि या शून्य मशागत तंत्रज्ञानानं आज शेतकऱ्याची मुलाखत आणि शेतकरी काय म्हणतो शून्य मशागतबद्दल त्यांचे अनुभव काय ते ऐकून घेऊ. नमस्कार सुरेश भाऊ, मला जरा अनुभव सांगा आता तुमचे, कितो पीक आहे तिकडे, कितो झालं हे, कितो झालं. आम्ही 2020-19 थोडी माहिती घेतली SRT ची. SRT मग 2020 आम्ही स्वतः चालू केलं. खाली पहिले आम्ही 2 एकर आधी 20 चालू केलं, तर तिकडे आम्हाला फायदा भेटला. आम्हाला तिथे मेहनत एवढी शून्य मशागत झाली की जास्त वेळ वावरात काम करायचं काम पडलं नाही. फक्त 1-1.5 तास काम केले की निवांत काम असं दिवसभर काम करायची गरज पडे नाही. आणि SRT म्हणजे एकदम सोपी सापी पद्धत की काम व्यवस्थितशीर, जास्त वेळ नाही, मजूर लागत नाही, काही नाही, बेड पाडून घेतली की एकदम ओके काम. आणि तन्नाशक मारत राहिले की निंदाचं काम नाही, लेबरला काहीच नाही. आणि आता हा जो प्लॉट लाईव्ह धावतोय हा याचं 3rd पीक चालू आहे आता सध्या याच्यामध्ये. पहिले मक्का होती, पुन्हा डबल मक्का घेतली आणि आता कपाशीला याच्यात पुन्हा लागवड केलेली आहे. आता ही कपाशी कापून घेतल्या जाईल, पुन्हा मक्काचं डबल लागवड केल्या जाईल. आता डबल लागवड तुम्ही करता म्हणता आणि 3rd पीक ह्या शेतात पाहिलं तर 3rd पीक उभं आहे. तर आता मागच्या वर्षीच पूर्ण 2 पिकं आणि या दुसऱ्या वर्षाला पहिलं वीक घेता तुम्हाला आता यावर्षी खर्चामध्ये किती कपात झाली? या खर्चामध्ये कमीत कमी आमची आहे एकरी 8-8.5 हजार रुपये बचत झाली आमची. 8.5 हजार बचत, काय आनंद आहे. 8.5 हजार बचत झाली आणि खोड सुद्धा कुजून अगदी कर्ब तयार होऊ लागलं याच्यामध्ये. हे सुद्धा खरं आहे की खोड कुजलेले काढले आपण आणि खोड कुजल्यानंतर तुमच्या हातात घ्या आणि कुजल्यानंतर त्या मुळांचा वास घ्या, कसं कर्ब तयार होतं हे सिद्ध झालं इथं. आणि या गावामध्ये आज 58 एकर SRT डोलते आणि त्याच्यामधले शेतकरी आमचे जवळचे आहे, हे आहे, हे शेतकरी आहे. आज या शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण झालं, तुमच्या चेहऱ्यावर आनंद आहे, तुमचा अनुभव बी सुद्धा आनंदाचा आहे. तुमचं मत काय म्हणतं SRT बद्दल, तुम्ही बोला मोठ्याना. तुम्हाला कसं वाटतं, तुम्हाला कसं वाटतं सर? हा प्रोजेक्ट लय भारी वाटला आम्हाला. हा भारी वाटला, सांगा काहीतरी सांगा. हे पाहून आम्ही आनंद झालो सर. आनंद झाला, पुढे आम्ही स्वतः करणार. स्वतः करणार आणि हे 100% करणार. स्वतः 100% करणार. आज हा एकाला मोजून दाखव तुम्ही, कैऱ्या किती आहे? 60-70 कैरी पकेले आणि पावसामुळे फळफांद्या, वजन, फुलं, झाडाची वाढ आणि पानाचे वजन, पानाचे वजन सुद्धा घेतलं आम्ही. जाड आहे आणि कुठलाही आजपर्यंत रोगाला बळी पडलं काय? किती पावरनं झाल्या? 34 शिपणी झालेली. 34 शिपणी पत्यात सूक्ष्म मूलद्रव्याच्या काही असतील, बाकीच्या पेस्टिसाइड म्हणजे कीटकनाशकाच्या असतील. फार कीटकनाशकाच्या फवारण्या झाल्या नाही इथं आणि आनंदच झाला. परवाच्या अतिवृष्टीमध्ये मग तुम्हाला काही जाणवलं काय SRT मध्ये? SRT मध्ये फक्त जास्त वावधन होतं ना, तर लोकांची 85% कपाशी झोपल्या. आमची फक्त 10% कपाशी थोडी टन मारला. टन फक्त मारला म्हणजे आणीबाणीला एकदम ऍक्टिव्ह मध्ये झाड पुन्हा लोकेशन वापिस आणून ठेवतो. पुन्हा परत आणून आणि बेडमध्ये हवा आहे बेडवर. आता याच्यामुळे मला सुरेश भाऊ सांगा की अतिवृष्टी झाली, पीक नाही आलं, अतिवृष्टी खूप झाली, पीक नाही आलं, हे जे प्रकार घडताय शेतकऱ्यामध्ये हे बंद होतील का? होतील ना साहेब. त्याला जर या अशी पद्धत वापरली, किती पाणी अवकाळी पडला, वारा आला, तर याच्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही. पाणी वावरात 5 मिनिटाच्या आतमध्ये वावराच्या बाहेर पाणी निघतं. पण अतिवृष्टी झाल्यावर पण परिसर आहे, तर आता मागच्या 8 दिवसापूर्वी अतिवृष्टी झालेली आहे, तर पुरा खामगाव माती भुई सपाट माल झालेला आहे. आपण SRT चा प्लॉट एकदम 10% झुकलेला आहे फक्त. हा एकदम SRT बघा काय कापूस आहे हा. आणि आता अपेक्षित उत्पादन काय धरलं सुरेश भाऊ? आपल्याला अपेक्षित उत्पन्न जवळपास 12-13 12 क्विंटल एकरी. हा 12 क्विंटल एकरी
बारा क्विंटल आणि कमी खर्चामध्ये अतिवृष्टी किती झाली तर फक्त त्याचं 10% नुकसान होणार आहे. 10% नुकसान कसं की जास्त पाऊस लागल्यामुळे फक्त ज्या खालच्या बुडाच्या काय रे त्याच खराब होतील. अतिवृष्टीने दुसरं काहीच इन्फेक्ट होणार नाही. माल खाली टेकला मग ते काली माती एवढ्या गारपिटीमध्ये एवढा अतिवृष्टी झाली तर एक दोन इथल्या फक्त बाकी तुम्हाला सगळा माल तसाच दिसतो. लोंब्याच्या लोंबे आहे आणि एकदम बढिया माल लागलेला आहे. बेड पासून कमीत कमी 1 ते 9 सेंटीमीटर वरती माल लागलेला आहे आणि इथून लागलंय म्हणजे 9 इंचापासूनच माल लागला. 9 इंच हे बघा 9 इंच 6 ते 9 इंचाच्या वरच फळफांद्या सुरू झाल्या. बाकी ठिकाणी इथं फळफांद्या आहे हा एक फायदा. म्हणजे 5 ते 7 फळफांद्या जास्तीच्या इथं पहिल्याच ते एक आनंद झाला आणि शेतकरी आनंदी होईल. आनंदी शेतकरी आनंदी होईल याचा. ज्यांना असे म्हणजे एकदम स्तर उंचावल त्याचा खर्चामध्ये कपात वेळेची बचत आहे आणि एकदम बढिया काम होईल. सुरेश भाऊ याच्यामध्ये फायदा एक आहे की तन्नाशक मारत राहिले की त्या माणसाला लेबर पाहायची गरज नाही. माणूस शांत झोपतो आदर्शी आणि शिफारस नुसतं तन्नाशक एक 1.5 घंटा मारायचं लगेच चालले माणूस चालले दुसऱ्या कामाला चालले. नाही तर मजुराच्या पाठीमागे इंडस काम नाही. भाऊ आज येतो का उद्या येशील का परवा येशील ये त्यांच्या मागे इंडाचं काम काम नाही. आणि आणि एका 800 रुपयाच्या लिटर तन्नाशक मध्ये आपलं कमीत कमी 2 एकरावर फवारणं होतं. इथं तर 1800 रुपये 2000 रुपये एकर आणि ते लेबर ना 800 रुपयात आपले 1 दिवस सुद्धा निन्न होत नाही. म्हणजे तुमचा हा खर्च निम्म्याने वाढला. आनंद झाला आणि हे काय झालं आता एकदम बढिया काम झालं. मला एक शेवटचा प्रश्न विचारा असं वाटतो की काळ्याईचा पोत किती सुधारला. काळ्याईचा पोत एकदम मऊमऊ झालेला. मऊमऊ झाला. त्याच्यात पाय टाका तर असं ज्यादा खोल भी जात नाही आणि फक्त पायाला खाली असे नरम वाटते. आता इथं माती कोरली आपण तर माती कोरल्यानंतर गांडुळाचा प्रकार किंवा याचा प्रकार भुसभुशीत झाला नरम झालेला आहे. आता ही माती बघा वेगळा श्वास तिचा वास वेगळा श्वास सेंट वास येतो तिचा. तिचा वास घेऊन बघा तुम्ही वेगळाच वास आहे आणि नरम चटक बेड झाले थोडं कुजत गेले. आता हे एकदम मस्त काम झालं. याच्यात ताण नाही. चालू वर्षी किती होईल. चालू वर्षी का जवळ आता 58 एकर कार्यक्रम आहे आपला. आता अजून किती शेतकरी वाढतील या गावामध्ये. 100 ते 150 लोक म्हणजे अर्धा खामगाव होईल. जवळपास जेवढे चोपन क्षेत्र आहे खामगाव मध्ये जवळपास 500 ते 250 खारफड. हा खारफड हा तेवढं जेवढे हे लोक आहे यांनी आमचं पाहून यावर्षी याचा अंदाज आहे त्याचा. फक्त ते थोडे मागे पुढे करतायत पण येणार 100%. धन्यवाद. राम राम. राम राम. चला.